ट्वेल्थ केमिस्ट्री लेक्चर आपलं चॅप्टर चालू आहे बघा केमिकल थर्मोडायनामिक्स लास्ट लेक्चरला आपण याच्यामध्ये काय स्टडी केलं होतं तर एनथाल्पीज फॉर फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये एनथाल्पी कशी चेंज होते किंवा चेंज इन एन्थाल्पी फॉर फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन आता फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय होणार सॉलिड टू लिक्विड त्याला काय म्हणतात एनथाल्पी ऑफ फ्युजन त्यानंतर लिक्विड टू कशामध्ये होणार गॅसमध्ये त्याला म्हणतात एनथाल्पी ऑफ वेपरायझेशन देन सॉलिड टू गॅस त्याला म्हणतात एनथाल्पी ऑफ सब्लिमेशन ह्याच्या रिव्हर्स पण होऊ शकतं म्हणजे जसं आपण सॉलिड टू लिक्विड म्हटलं फ्युजन तसं रिव्हर्स काय होईल सॉलिड टू लिक्विड टू सॉलिड त्याला म्हणतो आपण फ्रीझिंग किंवा जे गॅस टू लिक्विड पण होऊ शकतं कंडेन्सेशन अशा आपण बघितलेत ह्या एन्थाल्पी त्याची एनथाल्पी कशी असते किंवा ते बघितलं त्यानंतर एनथाल्पी फॉर मॉलिक्युलर ॲटोमायझेशन म्हणजे एनथाल्पी ऑफ ॲटोमायझेशन आयोनायझेशन हे आपण स्टडी केलं होतं त्या आजच्या लेक्चरमध्ये त्याचा आपण पुढचा पार्ट स्टडी करणार आहोत चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया थर्मो केमिस्ट्री थर्मो डील्स विथ एन्थाल्पी चेंज इन केमिकल रिॲक्शन थर्मोकेमिस्ट्री म्हणजे म्हणजे काय असतं तर एन्थाल्पी चेंज इन केमिकल रिॲक्शन केमिकल रिॲक्शनमध्ये जी एन्थाल्पी चेंज होते त्याला म्हणतात थर्मो केमिस्ट्री त्यानंतर नेक्स्ट आहे बघा एन्थाल्पी फॉर अ केमिकल रिॲक्शन आता मग आपण बघूया एनथाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन कशाने डिनोट करतात डेल्टा आर एच कन्सिडर अ रिॲक्शन ए ए प्लस बी बी गिव्हज सी सी प्लस डी डी मग काय येईल ए ए जे कॅपिटल ए बी आणि कॅपिटल सी आणि डी ए बी काय आहेत तर रिॲक्टन्ट आहेत सी डी काय आहेत तर प्रोडक्ट्स आहेत आणि ते स्मॉल ए बी सी डी काय तर एक्सपोनंट्स आहेत जे आपले नंबर ऑफ मोल्स असतील वन असेल टू असेल ते रिप्रेझेंट करतात मग एन्थाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन इज तर त्या रिॲक्शनसाठी एनथाल्पी चेंज काय असेल डेल्टा आर एच इज इक्वल टू सी इंटू एच सी प्लस डी इंटू एच डी मायनस ए इंटू एच ए प्लस डी इंटू एच बी तर ह्याच्यामध्ये जे एच ए एच बी एच सी आणि एच डी म्हणजे जे आपण बेसला लिहिले बघा ए बी सी डी कॅपिटल जे लिहिले ते काय असतं वेअर एच ए एच बी एच सी आणि एच डी आर मोलर एनथाल्पीज काय आहेत तर त्या मोलर एनथाल्पीज ऑफ ए बी सी अँड डी रिस्पेक्टिवली म्हणून आपण त्याच्यासाठी काय लिहू शकतो बघा त्याच्यासाठी आता हे काय तर आपले प्रोडक्ट्स आहेत का सी आणि डी प्रोडक्ट्स आहेत सो समेशन डेल्टा आर एच इज इक्वल टू समेशन ऑफ यच प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ यच रिॲक्टन्स कारण ह्याच्यासाठी आपण लिहिलं प्रोडक्ट त्याच्या सगळ्याची समेशन म्हणजे काय असेल सम असेल आणि हे काय असेल रिॲक्टन सो डेल्टा आर एच इज इक्वल टू समेशन ऑफ यच प्रोडक्ट्स मायनस समेशन ऑफ यच रिॲक्टन्स म्हणजेच काय असतं मोलर एन्थाल्पीचं आपण तिथं समेशन घेतो दस एन्थाल्पी ऑफ अ केमिकल रिॲक्शन आता याची डेफिनेशन केली आहे बघा दस एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन Tasto is the difference between sum of enthalpies of product. summation H product. So sum of enthalpies of product and that of reactant. Summation H reactant. Ka difference between the sum of enthalpies of product and that of reactants with each substance in definite physical state. Each substance kasha madhasu Pratik substance definite physical state and their amounts, moles. म्हणजे जे आपण स्मॉल ए बी सी डी घेतलेत ते दे आर अमाऊंट स्मॉल्स बिईंग रिप्रेझेंटेड बाय कोइफिशन्ट इन द बॅलन्स इक्वेशन ऑफ द रिॲक्शन हे झालं एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शनची डेफिनेशन कसं बघा अनेकदा मी वाचते एन्थाल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स जर त्याचं इक्वेशन लयच झालं तर काय डेल्टा आर एच इज इक्वल टू समेशन एच प्रोडक्ट्स मायनस समेशन एच रिॲक्टन्स सो द एनथॅल्पी ऑफ केमिकल रिॲक्शन इज द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ enthalpies of product and that of reactants sum of enthalpies of product and that of reactants with each substance in its own in its definite physical state with each substance in definite physical state and their amounts moles being represented by the coefficient in the balanced equation of the reaction त्यानंतरचं आहे बघा नेक्स्ट एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिॲक्शन आता तुम्हाला माहित असेल एक्झोथर्मिक म्हणजे काय आणि एन्डोथर्मिक म्हणजे काय एक्झोथर्मिकमध्ये काय का होतं रिॲक्शनमध्ये हीट काय होते इव्हॉल्व्ह होते बाहेर टाकली जाते रिलीज केली जाते त्याला म्हणतो आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि ज्याच्यामध्ये हीट आतमध्ये घेतली जाते ॲप केली जाते त्याला म्हणतात एंडोथर्मिक रिॲक्शन सो द एन्थाल्पी ऑफ अ रिॲक्शन कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह डिपेंडिंग अपॉन समेशन एच प्रोडक्ट अँड समेशन एच रिॲक्टंट आता एन्थाल्पी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कशावर डिपेंड असतं तर डेल सॉरी समेशन एच प्रोडक्ट जे समेशन आहे स एन्थाल्पी ऑफ प्रोडक्टचं अँड रिॲक्टंटच्या समेशनच्या एन्थाल्पीवर काय असतं ते डिपेंड असतं दस समेशन एच प्रोडक्ट ग्रेटर दॅन समेशन एच रिॲक्टंट जर एच प्रोडक्ट ग्रेटर दॅन यच रिॲक्टंट असेल म्हणजे समेशन ऑफ यच प्रोडक्ट ग्रेटर दॅन यच रिॲक्टंट डेल्टा आर एच म्हणजे एनथाल्पी चेंज फॉर रिॲक्शन काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे दॅट इज द रिॲक्शन इज एन्डोथर्मिक जेव्हा तुमचं डेल्टा आर एच पॉझिटिव्ह येतं म्हणजे एनथाल्पी चेंज फॉर रिॲक्शन पॉझिटिव्ह येतं तेव्हा रिॲक्शन काय असते तर एन्डोथर्मिक रिॲक्शन असते ऑन द अदर हँड इफ तसंच काय असेल डेल्टा सॉरी समेशन एच प्रोडक्ट इज लेस दॅन समेशन एच रिॲक्टंट जर समेशन एच प्रोडक्ट लेस दॅन समेशन एच रिॲक्टंट असेल तर डेल्टा आर एच काय असणार आहे निगेटिव असेल जे आपलं इक्वेशन आहे ते डेल्टा आर एच इज इक्वल टू समेशन काय करतो आपण समेशन एच प्रोडक्ट मायनस समेशन एच रिॲक्टंट जर समेशन एच प्रोडक्ट लेस दॅन रिॲक्टंट असेल तर डेल्टा आर एच काय येईल निगेटिव्ह येईल विच मीन्स दॅट हिट इज रिलीज अँड द रिॲक्शन इज एक्झोथर्मिक त्याच्यामध्ये रि हिट काय होते रिलीज होते आणि रिॲक्शन काय असते एक्झोथर्मिक तुम्हाला लक्षात काय ठेवायचं जेव्हा निगेटिव्ह व्हॅल्यू असते तेव्हा रिॲक्शन काय असते एक्झोथर्मिक पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते तेव्हा रिॲक्शन काय असते तर एंडो थर्मिक आता खाली रे हे दिले बघा तुम्हाला व्हॅल एक्झाम्पल दिले आहेत एन टू प्लस ओ टू गिव्ज ट्वाईस एन ओ टू याच्यामध्ये डेल्टा आर एच काय किती आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट फोर किलो ज्यूल पर सॉरी फो सिक्स्टी सिक्स पॉईंट फोर किलो ज्यूल आता याच्यामध्ये रिॲक्शन काय आहे तर एन्डोथर्मिक आहे कारण पॉझिटिव्ह आहे काय दिलं नाही साईन म्हणजे काय आहे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे त्यामुळे रिॲक्शन काय असेल एन्डो थर्मिक देन टू के सी एल ओ थ्री गेवज टॉईस ऑफ के सी एल प्लस थ्री ओ टू काय डेल्टा आर एच मायनस सेवन्टी एट किलो ज्यूल मग इथं काय असणार आहे रिॲक्शन मायनस आहे म्हणजे एक्झो थर्मिक रिॲक्शन हिट काय होणार आहे रिलीज होणार आहे आल्या का लक्षात बघा एन्डोथर्मिक आणि एक्झो थर्मिक जिथं पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते तिथं रिॲक्शन कोणती असते एन्डोथर्मिक आणि निगेटिव्ह व्हॅल्यू असते डेल्टा एचची तिथं काय असणार आहे तर एक्झो रिॲक्शन स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन डेल्टा आर एच झिरो आता स्टँडर्ड कंडिशन जी असते ती कशा डिनोट करतात हा जो झिरो असतो वरती जो दिसतो त्यानं झिरोनं स्टँडर्ड कंडिशन डिनोट करतात सो आणि जे डेल्टा आर एच काय असणार आहे आपलं एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणून काय म्हटलं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन हे काय असणार आहे आता बघूया आपण टू कम्पेअर एन्थाल्पी चेंज ऑफ अ डिफरंट रिॲक्शन दे हॅव टू बी रिपोर्टेड अंडर सिमिलर सेट ऑफ कंडिशन द थर्मोडायनॅमिक स्टँडर्ड स्टेट काय काय असतात स्टँडर्ड स्टेटमध्ये सगळी रिॲक्शन होत असेल तर त्या रिॲक्शनला काय म्हणतात एनथा स्टँडर्ड चेंज इन एन्थाल्पी किंवा स्टँडर्ड स्टेट एनथाल्पी वगैरे म्हणतात आता थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट काय काय आहेत बघूया द स्टँडर्ड स्टेट ऑफ अ सबस्टन्स इज द फॉर्म इन विच द सबस्टन्स इज मोस्ट स्टेबल ॲट प्रेशर ऑफ वन बार प्रेशर किती पाहिजे वन बार टेम्परेचर टू नाईंटी एट केल्विन म्हणजेच ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस केल्विनमधलं किती टू नाईन्टी एट केल्विन इफ द रिएक्शन इन हॉल स्पेसीज इन सॉल्युशन इट स्टँडर्ड स्टेट रिफर्स टू वन मोलर कॉन्सन्ट्रेशन जर सॉल्युशनच्या बाबतीत असेल तर कॉन्सन्ट्रेशन किती पाहिजे वन मोलर आणि गॅसेस असतील तर प्रेशर किती पाहिजे वन बार प्रेशर पाहिजे स्टँडर्ड स्टेट्स ऑफ सर्टन इलेमेंट्स अँड कंपाऊंड्स आर आता जे तुम्हाला इलेमेंट्स अँड कंपाऊंड दिले स्टँडर्ड स्टेटमधले एच टू एच जी एच टू गॅसमधला एच जी म्हणजे मर्क्युरी गॅश स्टेटमधलं नंतर एन ए सॉलिड ऑर सी ग्राफाईट म्हणजे कार्बन जो आहे तो ग्राफाईट सी टू एच फाय ओ एच काय नाव काय असेल त्याचं इथेनॉल किंवा इथील अल्कोहोल लिक्विडमधलं सी ए ओ थ्री कॅल्शियम कार्बोनेट सी ओ टू कार्बन डायऑक्साईड देन सी टू एच फायू ओ एच दोन वेळात आले ते पडले बघा सी टू एच फाय ओ एच एच टू ओ लिक्विड सी ए सी ओ थ्री सी ओ टू रिफर टू वन बार अँड ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आता त्यांनी ते दिले हे काय काय असतात तर वन बार असतात आणि टेम्परेचर काय असतं तर ट्वेंटी फाय डिग्री सेल्सिअस टेम्परेचर स्टँडर्ड एन्थाल्पी डेल्टा एच सॉरी डेल्टा आर एच झिरो स्टँडर्डसाठी झिरो नेहमी वापरायचं द स्टँडर्ड एन्थाल्पी डेल्टा आर एच झिरो ऑफ रिॲक्शन इज द एन्थाल्पी चेंज अकुंपेनिंग द रिॲक्शन व्हेन द रिॲक्टन्स अँड प्रोडक्ट्स इनवॉल्ड आर इन देअर स्टँडर्ड स्टेट फक्त काय शब्द वापरायचं आहे involved in their standard state. The enthalpy change delta RH0 of reaction is the enthalpy change accompanying the reaction when reactants and products are are in their standard state. Reactant and product standard state thermochemical equation at the standard nandragay thermochemical equation it is the balanced chemical equation in which enthalpy change physical state अँड द नंबर ऑफ मोल्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट हॅव बीन स्पेसिफाईड आता हे जे थर्मो इक्वेशन आहे त्याच्यामध्ये काय काय केलं जातं बॅलन्स्ड इक्वेशन असतं केमिकल त्याच्यामध्ये एनथाल्पी चेंज फिजिकल स्टेट अँड नंबर ऑफ मोल्स ऑफ द रिॲक्टंट अँड प्रोडक्ट हॅव बीन स्पेसिफाईड म्हणजे आपण जी रेग्युलर रिॲक्शन लिहितोय तुम्हाला माहिती आहे जी रिॲक्शन लिहितो ती ती रिॲक्शन आपण बॅलन्स करतो बॅलेन्स्ड रिॲक्शन लिहितो पण त्याच्यामध्ये आपण एन्थाल्पी चेंज दाखवत नाही पण थर्मोडायनामिक इक्वेशनमध्ये काय करावं लागतं ती रिॲक्शन लिहायची व्यवस्थित बॅलन्स रिॲक्शन त्याचे विथ स्टेट्स म्हणजे सॉलिड आहे लिक्विड आहे का गॅस आहे ते खाली स्टेटमध्ये लिहायचं आणि पुढे काय लिहायचं त्याची जे डेल्टा एच जो आहे तो काय लिहायचा त्याला म्हणतात थर्मोकेमिकल इक्वेशन इट फॉलो द गाईडलाईन्स फॉर रायटिंग थर्मोकेमिकल इक्वेशन आता तुम्हाला गाईडलाईन्स सांगितल्यात बघूया त्यात मध्ये काय तर फर्स्ट काय कन्सिडर द बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिॲक्टंट अँड प्रोडक्ट आता एक बॅलेन्स्ड इक्वेशन कन्सिडर पहिल्यांदा कन्सिडर करायचं बॅलन्स्ड इक्वेशन फॉर रिॲक्टंट अँड प्रोडक्ट The value and appropriate sign of enthalpy change is given on the right hand side the right hand side la appropriate sign signus cell an exothermic reaction a negative sign endothermic reaction a celta. पॉझिटिव्ह साईन व्यवस्थित ते साईन तिथं द्यायचं धिस व्हॅल्यू ऑफ डेल्टा आर एच झिरो ती जी व्हॅल्यू असेल ती कशाची असते डेल्टा आर एच झिरो स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज फॉर केमिकल रिॲक्शन ही ती व्हॅल्यू असते त्यानंतर थर्ड द फिजिकल स्टेट ऑफ रिॲक्टंट अँड प्रोडक्ट्स आर स्पेसिफाईड बाय लेटर्स आता फिजिकल स्टेट तुम्हाला माहिती आहे कशाला यायच्या त्याच्या खाली आपण बेसला लिहायच्या सबस्क्रीप्टला यस कशासाठी लिहिणार सॉलिडसाठी एल लिक्विडसाठी आणि गॅश कशासाठी लिहायचं तर गॅश स्टेटसाठी किंवा वेपर जे असतील गॅश स्टेटसाठी कलायचं गॅस अँड काय करायचं तर सॉलिड सॉलिडसाठी एस लिक्विडसाठी एल सगळे स्मॉल लेटरमध्ये लिहायचं गॅशससाठी जी आणि काय साठीचं तर एक्क्यू सॉ फॉर एक्विस डेल्टा आर एच झिरो व्हॅल्यूज रिफर टू फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्स दोज अॅपिअर इन द इक्वेशन आता हे काय तर फिजिकल स्टेट ऑफ सबस्टन्सवर डिपेंड असतं दोज अपियर इन इक्वेशन तुम्हाला माहिती आहे जे फिजिकल स्टेट आपण यूज केली त्याच्यावरती आपण सॉलिड लिक्विड गॅस आणि ॲक्वियस लिहिता येतं जर वॉटरमध्ये असेल तर ॲक्वियस लिहितात नंतर फोर्थ आहे द गिव्हन व्हॅल्यू ऑफ डेल्टा आर एच झिरो अझ्युम्स दॅट द रिएक्शन ऑकर इन अ गिव्हन डायरेक्शन डेल्टा आर एच झिरो फॉर रिवर्स रिॲक्शन इक्वल इन मॅग्नेट्यूड अँड अपोजिट साईन टू दॅट ऑफ द फॉरवर्ड रिॲक्शन आता हे आपण अपोजिट रिॲक्शनला पण लिहू शकतो तर जे दिलं आहे जरा तुमचा जी व्हॅल्यू आहे ती फॉरवर्ड रिॲक्शनसाठीची असेल जर तीच रिॲक्शन आपण अपोजिट लिहिली तर काय असणार आहे मॅग्नेट्यूड तोच असेल जर समजा त्याची व्हॅल्यू फोर्टी तर ती फोर्टी राहील फक्त साइन काय होतं त्याचं रिव्हर्स होतं जर प्लस फोर्टी असेल तर रिव्हर्स रिॲक्शनचं काय होतं मायनस फोर्टी एक्झोथर्मिक रिॲक्शन इज ऑन रिव्हर्सेबल बिकम्स एंडोथर्मिक अँड वाईस वर्सा जर एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल मायनसमध्ये असेल तर काय असतं एक्झोथर्मिक रिॲक्शन ते जर तुम्ही रिव्हर्स केली रिॲक्शन तर काय होईल प्लसमध्ये होईल एंडोथर्मिक रिॲक्शन होतं फक्त त्याचं साईन काय होतं वेगळं होतं जर एंडोथर्मिक असेल तर काय होते तर एक्झोथर्मिक होते व्हेन जर रिव्हर्स लिहिली रिॲक्शन तर ते तसं होतं त्यानंतर व्हॅन द को इंडिकेटिंग द नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल सबस्टन्स इन थर्मोकेमिकल इक्वेशन आर मल्टिप्लायड ऑर डिव्हायडेड बाय अ सर्टन न्युमरिकल फॅक्टर द करस्पॉडिंग डेल्टा आर एच झिरो नीड टू बी मल्टिप्लायड ऑर डिव्हायडेड बाय द सेम आता जर तुम्हाला बाय केमिकल इक्वेशन एखादं इक्वेशन आहे ते जर बॅलन्स करायचं असेल मग त्याच्यामधले जे कोइफिशंट असतील त्यांना आपण काय करतो त्याला मल्टिप्लाय करू शकतो थर्मो त्याला एखाद्या ह्यानं मल्टिप्लाय केलं कोणत्या पण ऑल सबस्टन्सला सगळ्याला मल्टिप्लाय किंवा तर डिव्हाइड केलं कोणत्या पण सर्टन न्युमरिकल फॅक्टरनं तर तो जो डेल्टा आर एच झिरो हो आहे त्याला आपण काय करावं लागतं मल्टिप्लाइड किंवा डिव्हाइड करावं लागतं त्या सेम फॅक्टरनं एक्झाम्पल्स ऑफ थर्मोकेमिकल इक्वेशन आता एक्झाम्पल दिले आहेत बघा तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल काय सी एच फोर प्लस ट्वाईस ओ टू घेऊच सी ओ टू प्लस ट्वाईस एच टू ओ आता हे रिॲक्शनचं आहे बॅलन्सड इक्वेशन आहे आता याच्यामध्ये डेल्टा आर एच झिरो काय दिले मायनस एट नाइनटीन म्हणजे एट नाईन झिरो एट हं एट हंड्रेड अँड नाईन्टी किलो झूल म्हणजे किती आहे बघा आठशे नव्वद किलो झूल आणि कशामध्ये मायनसमध्ये मायनसमध्ये म्हणजे रिॲक्शन काय असेल आपली एक्झोथर्मिक रिॲक्शन सो आता याच्यामध्ये जे मोल्स दिले ते सी एच फोरचं किती वन मोल आहे बघा इथं काय नाही आहे सी एच फोरला काय नाही आहे म्हणजे काय वन मोल आहे हे ओ टू किती आहेत टू मोल आहेत मग प्रोडक्ट किती मिळतात हे वन मोल मिळतं आणि हे टू मोल म्हणजे तीन मोलचं तुमचं प्रोडक्ट मग आता बघू हे द इक्वेशन सिग्निफाईज दॅट वन मोल ऑफ अ गॅशेस सी एच फोर अँड टू मोल्स ऑफ ओ टू इन देअर स्टँडर्ड स्टेट तर हे स्ट डेल्ट एच झिरो दाखवलं आहे म्हणजे काय असतं स्टँडर्ड स्टेटमध्ये इन देअर स्टँडर्ड स्टेट प्रोड्युसेस वन मोल ऑफ अ ओ टू गॅस अँड टू मोल ऑफ अ लिक्विड वॉटर काही मिळवतं वन मोल ऑफ ओ टू गॅस मिथन टू मोल्स ऑफ लिक्विड वॉटर आर ऑल्सो इन देअर स्टँडर्ड स्टेट एंथाल्पी चेंज वुड बी मायनस एट हंड्रेड अँड नाईन्टीन किलो झूल एट हंड्रेड अँड नाईन्टी किलो झूल म्हणजे एट नाईन झिरो किलो झूल मग आता याच्यामध्ये बघा तुम्हाला दिसते का आता ही इक्वेशन आपलं लिहिलं आहे इक्वेशन लिहिलंय सगळं इक्वेशन व्यवस्थित बॅलन्स केले त्याच्या स्टेट लिहिलेत बघा गॅस लिक्विड गॅस असेल गॅस या स्टेट लिहायच्या आणि त्याच्यानंतर हा डेल्टा आर एच झिरो हा राईट साईडला लिहिला जातो आणि निगेटिव्ह वरनं काय इंडिकेट करता एकच तर आता हीच जर रिॲक्शन तुम्ही रिव्हर्स लिहिली म्हणजे काय लिहिणार टॉईस एच टू प्लस ओ टू गिव्ह सी एच फोर प्लस टॉईस ओ टू ही जर रिएक्शन रिव्हर्स लिहिली तर तुमचा डेल्टा आर एच झिरो काय येईल प्लस आठशे नव्वद किलो झ्यूल इतकाच येतो फक्त मॅग्नेट्यूड तोच राहतो फक्त साईन काय होतं तिथं रिव्हर्स होतं आता इथं तुम्हाला सांगितलंय बघा ट्राय दिसला तुम्हाला पण हे लिहिता येईल गिव्ह द थर्मोकेमिकल इक्वेशन दा दिलं रिॲक्शन सी टू एच टू प्लस फायव्ह अपॉन टू ओ टू गिव्स टू सी ओ टू प्लस एच टू ओ लिक्विड डेल्टा एच झिरो इज इक्वल टू मायनस तेराशे किंवा मायनस वन थ्री झिरो झिरो किलो ज्यूल किंवा थर्टीन वन थाउजंड थ्री हंड्रेड किलो ज्यूल इतकं त्याच्यामध्ये आता मायनस आहे म्हणजे काय असेल एक जो थर्मिक रिॲक्शन असेल राईट थर्मोकेमिकल इक्वेशन वेन तर काय करायचं तुम्हाला इक्वेशन लिहायचं आहे वेन कोइफिशंट ऑफ सब्सटन्स आर मल्टिप्लाइड बाय टू आता ज्या पूर्ण ओव्हरऑल जी रिॲक्शन आहे तुमची त्याला काय करायचं मल्टिप्लाइड बाय टू म्हणजे ह्याला मल्टिप्लायड बाय टू करायचं ह्याला पण मल्टिप्लायड बाय टू इथं पण सगळ्याला मल्टिप्लाइड बाय टू टू आणि जे तुमचं डेल्टा एच झिरो आहे त्याला पण काय करायचं मल्टिप्लायड बाय टू असं इक्वेशन तुम्हाला मला वाटते इथं येईल मल्टिप्लायड बाय टू करून त्यानंतरचं इक्वेशन इज रिव्हर्स आता रिव्हर्स लिहिताना कसं लिहायचं एच टू ओ प्लस टू एच सी ओ टू गिव्हज सी टू एच टू प्लस फाईव्ह ओ टू एल, 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 जे आहे या नॉर्मल रिॲक्शनचं रिव्हर्स करून लिहा आणि दुसरा अजून काय जिथं आपण मल्टिप्लायड बाय टू करून लिहिणार आहे रिॲक्शन त्याचं पण रिव्हर्स लिहिलं तरी चालेल फक्त व्यवस्थित दोन्ही पण लिहावे रिव्हर्स करून फक्त हा इथं व्हॅल्यू तेवढी वेगळी येईल काय होईल जर रिव्हर्स केला तर इथं काय येईल प्लस येईल जे निगेटिव्ह आहे तिथं प्लस होईल येईल मला वाटतं हे सगळ्यांना व्यवस्थित लिहिता स्टँडर्ड एन्थाल्पी <laughs> ऑफ फॉर्मेशन डेल्टा एफ एच झिरो कशाने नोट करतात तर डेल्टा एफ एच झिरो कन्सिडर द रिॲक्शन एच टू गॅस प्लस हाफ ओ टू गॅस गिव्ज एच टू ओ लिक्विड डेल्टा आर एच झिरो इज इक्वल टू काय येईल बघा मायनस टू हंड्रेड अँड एटी सिक्स टू एच सिक्स किलो झुल तर मायनस आहे म्हणजे एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल तर फॉर द रिॲक्शन आता ह्या रिॲक्शनसाठी बघा वन मोल ऑफ अ लिक्विड वॉटर इन स्टँडर्ड स्टेट इज फ्रॉम द फ्रॉम एच टू अँड ओ टू गॅस इन देअर स्टँडर्ड स्टेट आता याच्यात काय तयार होतं तर एच टू तयार होतं इन स्टँडर्ड कंडिशन इन एच टू आणि ओ टू हे जे गॅसेस आहेत ते पण काय आहेत रिॲक्टन पण काय आहेत स्टँडर्ड स्टेटमध्ये द एनथाल्पी चेंज फॉर द रिॲक्शन आता जी आपण काय लिहिलं आहे डेल्टा आर एच झिरो आहे ते काय एनथाल्पी चेंज फॉर द

enthalpy of reaction would be the standard enthalpy of formation of water that is delta f h 0 of water is minus 286 kilojoule per mole the standard enthalpy of formation of compound is the enthalpy change accompanying a reaction in which one mole of a pure compound in its standard state is फॉर्म एका मोलमधलं स्टॅ कंपाऊंड काय होतं त्याच्या प्युअर फॉ प्युअर कंपाऊंड स्टँडर्ड स्टेटमध्ये फॉर्म होतं अँड इट्स इलेमेंट्स इन देअर स्टँडर्ड स्टेट आणि ज्याच्यापासून तयार होतं म्हणजे जे बघितलं आपण एच टू आणि ओ टूपासून ते पण कशामधले होते तर त्याच्या प्युअर फॉर्ममधले होते किंवा स्टँडर्ड स्टेटमधले होते त्याच्यापासून काय झालं वन मोल एच टू तयार झालं ते पण काय असतं स्टँडर्ड स्टेटमध्ये आणि प्युअर तयार होतं त्या तिथं जी एनर्जी चेंज होते एन्थाल्पी चेंज होते त्याला काय म्हणतात तर स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड तिथं काय होतं एखादा का? कंपाऊंड आपला तयार होतो द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ अ फॉर्मेशन ऑफ अ कंपाऊंड इज द एनथाल्पी चेंज दॅट अक्युम्पेनिज अ रिॲक्शन इन विच वन मोल ऑफ अ फ्युवर कंपाऊंड इन इट्स स्टँडर्ड स्टेट इज फॉर्मड फ्रॉम इट्स इलेमेंट इन देअर स्टँडर्ड स्टेट द फॉर्मेशन ऑफ वन मोल ऑफ अ सी एच फोर इन इट्स स्टँडर्ड स्टेट फ्रॉम द इलेमेंट्स कार्बनाइड हायड्रोजन इन देअर स्टँडर्ड स्टेट आता कुठले कुठले एलिमेंट्स आहेत कार्बन ऑन हायड्रोजन इन देअर स्टँडर्ड स्टेट इज रिप्रेझेंटेड बाय सी ग्राफाईड प्लस टॉईस एच टू गॅशेस काय मिळणार सी एच फोर मिळतो मग डेल्टा आर एच झिरो काय असणार मायनस सेवन्टी फोर पॉईंट एट किलो ज्यूल किंवा त्यालाच म्हणतात फॉर्मेशन ऑफ सी एच फोर डेल्टा एफ एच झिरो फॉर्मेशन ऑफ सी एच फोर म्हणजे मिथेन फॉर्मेशनचं डेल्टा एफ एच झिरो काय येणार मायनस सेव्हन्टी फोर पॉईंट एट किलोज्यूल मोल कारण वन मोल तयार करण्यासाठी जेवढी जी एनर्जी एन्थाल्पी लागते चेंज इन एन्थाल्पी त्याला म्हणतात स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन म्हणजे इथे हे पण काय गॅशेस मॉलिक्युलमधलं आहे त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये हे पण स्टँडर्ड स्टेटमध्ये म्हणून याची जी एनथाल्पी होते ती काय असते एन्थॅल्पी ऑफ फॉर्मेशन सो डेल्टा एफ एच झिरो सी एच फोर इज इक्वल टू मायनस सेवन्टी फोर पॉईंट एट किलोजूल पर डू यू नो द रिएक्शन टू फॉर्म अ सबस्टन्स फ्रॉम इट्स कन्स्टंट इलेमेंट्स इज हायपोथेटिकल इट इज नॉट पॉसिबल to combine C and h2 in the laboratory to prepare ch4 atahiji reaction by gita c plus twice h2 gives ch4 here hypothetical reaction i reaction who should laboratory made the carbon any uh, hydrogen combined like ch4 similar nahi the enthalpy of reaction of formation ch4 can be obtained indirectly by knowing the standard enthalpy change for the system the value सेवन मायनस सेवन्टी फोर पॉईंट एट किलो जूल पर मोल करस्पॉन्ड टू द हायपोथेटिकल रिॲक्शन आता ही व्हॅल्यू पण काय हायपोथेटिकल रिॲक्शनला करस्पॉन्ड आहे स्टँडर्ड एंथाल्पी ऑफ रिॲक्शन फ्रॉम स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड आर यूज्ड टू डिटरमाइन स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ रिॲक्शन आता जस फॉर्मेशनच्या स्टँडर्ड एन्थाल्पी असतात ते कशासाठी यूज केले जातात टू डिटरमाइन स्टँडर्ड एंथाल्पी ऑफ

झिरो काय सांगितलंय बघा फर्स्ट स्टँडर्ड एन्थाल्पीज ऑफ फॉर्मेशन ऑफ एन इलेमेंट इज झिरो जर इलेमेंट तयार होत असेल तर स्टँडर्ड एन्थाल्पी काय असते फॉर्मेशनची झिरो असते सो डेल्टा एफ एच झिरो एच टू इज इक्वल टू डेल्टा एफ एच झिरो सी एल टू इज इक्वल टू डेल्टा एफ एच झिरो सी इज इक्वल टू काय असणार आहे झिरो जेव्हा फॉर्मेशन इलेमेंटचं फॉर्मेशन होतं तेव्हा काय असते झिरो असते सो डेल्टा एफ एच झिरो एच टू डेल्टा एफ एच झिरो सी एल टू अँड डेल्टा एफ एच झिरो सी असेल तर झिरो असेल त्यानंतर नेक्स्ट बघा स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड इज इक्वल टू इट्स स्टँडर्ड एन्थाल्पी आता कंपाऊंडची जी एनथाल्पी असते ती इक्वल टू काय असते कंपाऊंडच असते सो स्टँडर्ड फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड स्टँडर्ड एफ एच झिरो कंपाऊंड इज इक्वल टू एच झिरो कंपाऊंड तर रिॲक्शन दिली आहे बघा कन्सिडर द रिॲक्शन ए ए प्लस बी बी गिव्ह सी सी प्लस डी डी तर काय माहिती तुम्हाला कॅपिटल ए बी काय असतील रिॲक्टन कॅपिटल सी डी प्रोडक्ट आणि हे जे ए बी सी डी स्मॉल आहेत ते काय आहेत एक्सपोनंट्स आहेत स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन इज गिवन बाय काय असणार आहे स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन तर किंवा फॉर्मेशन आता स्टँडर्ड एंथाल्पी ऑफ रिॲक्शन म्हटले म्हणजे तिथं काय करा डेल्टा आर एच झिरो करा इथे एफ आहे तिथं काय करणार डेल्टा आर एच झिरो करा कारण काय असणार आहे स्टँडर्ड एन ऑफ रिॲक्शन दिले म्हणजे डेल्टा आर एच झिरो काय येथील रिॲक्टन पण आणि प्रोडक्ट पण काय असतात स्टँडर्ड स्टेटमध्ये असतात सो so, सी एच झिरो सी प्लस डी इंटू एच झिरो डी मायनस ए इन्टू एच झिरो ए प्लस बी इंटू एच झिरो बी आता हे आपण इक्वेशन बघितले ते फक्त काय केलं तिथं ॲप्लिकेबल केलं त्यानंतर काय येईल बघा सी इंटू डेल्टा एफ एच झिरो कॅपिटल सी म्हणजे फॉर्मेशन ऑफ सी प्लस डी इंटू डेल्टा एफ एच झिरो फॉर्मेशन ऑफ डी त्याच्यानंतर ए इन्टू डेल्टा एफ एच झिरो ए प्लस बी इन्टू डेल्टा एफ एच झिरो बी मग काय घ्यायचं फक्त समेशन समेशन डेल्टा एफ एच झिरो प्रोडक्ट मायनस समेशन डेल्टा एफ एच झिरो रिॲक्टंट आता हे कशाच्या इक्वल आलं बघा समेशन डेल्टा एफ एच झिरो म्हणजे स्टँडर्ड स्टेट ऑफ फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट मायनस स्टँडर्ड स्टेट ऑफ फॉर्मेशन किंवा स्टँडर्ड स्टेट ऑफ फॉर्मेशन ऑफ रिॲक्टन्स हे येणार इथं त्याचं समेशन कशाच्या इक्वल आलं आपलं डेल्टा आर एच झिरो म्हणजे स्टँडर्ड एनथाल्पी ऑफ फॉर केमिकल रिॲक्शन त्याच्या इक्वल टू हे काय आलं आपलं इक्वेशन आलं त्याच्यावर आता खाली प्रॉब्लेम पण दिला आहे बघा प्रॉब्लेम फोर पॉईंट टेन कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन टू सी टू एच सिक्स

एक करेक्शन सांगायचं राहिलं होतं तुम्हाला तर ते तुम्हाला एनथाल्पी एक्झोथर्मिक एंडोथर्मिक रिएक्शन तिथं फक्त जूल दिलंय बघा तिथं फक्त काय करा पर मोल करा युनिट फक्त काय ठेवलंय तिथं जूल ठेवलंय पण एन्थाल्पीचं किंवा जे चेंज इन एन्थाल्पी जे असते त्याचं युनिट काय आहे तर किलो जूल पर मोल आहे त्यामुळे तिथं जिथं जिथं तुमच्या बुकमध्ये जूल झालंय तिथं काय करा किलोज्यूल पर मोल करा जिथं आहे तिथं करेक्ट आहे ते पण जिथं झाले चुकून किलोजूल झाले तिथं करेक्शन तुम्हाला सांगायचं होतं ते सांगायचं राहून गेलं तिथं काय करा जिथं किलोजूल फक्त झाले तिथं काय करा मोल करा काय येईल बघा सॉल्युशन डेल्टा आर एच झिरो समेशन डेल्टा एफ एच झिरो प्रोडक्ट मायनस समेशन डेल्टा एफ एच झिरो रिॲक्टंट मग आता मोल्स बघा ते सगळे दिलेत तेवढे मोल्स आता इतर मोल्स कुठं बघायचे तर इथं हे मोल्स तुमचे हे हे काय झाले तुमचे मोल्स असतील ते किती तयार झाले ते आणि फॉर्मेशनचं तुम्हाला इथं खाली दिलेच गिवन मग ते फक्त व्हॅल्यू पुटअप करा फोर इन्टू डेल्टा एफ एच झिरो सीओ टू सिक्स इन्टू डेल्टा एफ एच झिरो एच टू ओ प्लस असणार आहे तिथं प्लस सिक्स डेल्टा एफ एच झिरो एच टू ओ मायनस टू इंटू डेल्टा एफ एच झिरो सी टू एच सी टू एच सिक्स प्लस सेवन इन टू डेल्टा एफ एच झिरो ओ टू तर त्या व्हॅल्यू पुटअप करा ज्या दिलेत ते फोर मोल इंटू टू मायनस थ्री नाईन्टी थ्री पॉईंट फाईव्ह किलो जूल पर मोल प्लस सिक्स मोल इन टू मायनस टू एट फाईव्ह पॉईंट एट किलो जूल पर मोल आणि त्याच्यामुळे आन्सर पुटअप करा किती येतं आन्सर तर मायनस थ्री वन वन नाईन किलो जूल आली ही डेल्टा तुमचं डेल्टा आर एच झिरो काय ह्याच्यामध्ये आलं समजलं काय इथं काय करा किलो जूल पर मोलली हाती व्हॅल्यू काय ते ती आता आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करतोय नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट स्टडी करू थँक्यू